क्रेडिट जीवी आमदाराच्या नावाने याचं नाव आम्ही ठेवलंय क्रेडिट जीवी. ती शाळा नगरसेविका सजल देसाईच्या प्रयत्नात म्हणली, बॅनर लागले माझ्या प्रयत्न. अरे तू आमदार आहेस, तू मानाच्या फंडपर्यंत बनवणार, तू कसं काय महानगरपालिकेच्या फंडपर्यंत बनवतो, तिथे सुद्धा क्रेडिट. हे नवीन नाही, तुम्हाला उदाहरणं काय दिली, हे उदाहरण आहे. प्रत्येक गोष्टीत आपण करायचं. आता मड वर्सोवा सिलिंग मला सांगू, हा मी केला, मी केला. अरे केंद्र सरकार एन्व्हायरमेंटचे परमिशन देते, महाराष्ट्र सरकार देत नाही. तुम्हाला उल्लू बनवतो तो केंद्र सरकारच्या परमिशन खासदार आणतो म्हणून तो म्हणतोय, आणि म्हणून हा मग तो वर्सोवा ब्रिज म्हणतोय. आता आणखी एक सांगतो, उल्लू बनवतो तो एसटी रोड व्हायरल झाला जेव्हा योगिता केळी नगरसेविका झालं तेव्हा. एम एन मिठाईवाला मागे गेला जेव्हा कोपाल शेट्टी यांनी निषेध घेतला आणि योगिता कोळीनी साथ दिली तेव्हा. चला तिथे योगिता कोळी होती म्हणून झालं. इथे तुमचा नगरसेवक होता ना तुमच्या घराच्या समोर मारो रोडवर, तुमचाच नगरसेवक होता, तुम्हीच राहता. मग तो बारगडवर का नाही वायडन केला बाबा? ऑरलॅन्डो पासून पुढे आलात, एक नंबर क्रॉस केलं की तिथे किती अडकायचो आपण. दुनियाभरची मुंबईतली महाराष्ट्राच्या बाहेर बाहेरची लोक किंवा महाराष्ट्रातली लोक इकडे तिकडे येतात, एक नंबर क्रॉस केला की शिवाय घालतात. घालतात की नाही? कोणाला घालायची? मला घाला ना. तो रोड वायडन कोणी केला? गोपाल शेट्टीने केला. मला अजून आश्चर्य वाटत, तुम्ही राहता त्या घराच्या बाहेर झाडं होती, तुम्ही वाढवून असं आतमध्ये घेतलं होतं, गाड्या पार्किंग केल्या होत्या इनुज बाय, त्या पण तुम्ही काढलं नाही. तो आंबाडीने काढल्या का? नेता कोण जो स्वतःच उदाहरण देतो, आपलं उदाहरण लोकांसमोर पेश करतो, तो खरा नेता. तुम्ही ते पण काढलं नाही, ती झाडं नाही काढली. मला माहितीये मी एनसीबीने मागे लागून गोपालबाईंनी मला सांगितली म्हणून मी काढली त्यांच्या आदेशावर. त्याच्या पुढे गेलो मालवणी चर्चच्या इकडे थांबायचो आपण, मालवणी चर्चकडे परत वॉटरनिक होत का नाही आमदारांनी केलं 15 वर्षात? कोणी केलं? कोणी केलं? गोपाळ शेट्टीने केलं. चर्चचं काय नुकसान केलं का? नाही. चर्चला पण 4.5 करोड रुपये मिळणार आहेत. उल्लू बनवण्याचा स्थानिक आमदारांचा कारभार, त्यांना आम्ही श्रेय घेणारा आमदार असे नाव दिले विनोद शेलार. मड येथे गोपाळ शेट्टी प्रभात लोढा यांच्या अथक प्रयत्नानं कोळी स्मारक होणार. मालाड पश्चिम मड येथे गेले अनेक वर्षांपासून कोळी बांधवांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे मागणी केली होती की मड मार्केट इथं भव्य दिव्य असं कोळी स्मारक झालं पाहिजे. आमच्या कोळीवाड्यांची ती ओळख दर्शवणारी प्रतीका आहेत. आज महाराष्ट्रात जिथे जिथे कोळीवाडे आहेत त्या ठिकाणी अशी स्मारक असल्याचं निदर्शनास आणून देऊन सुद्धा याकडे हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळं या प्रकरणी खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडे मागणी केली असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री प्रभात लोढा यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती भाजप महाराष्ट्र प्रवक्ते विनोद शेलार, मालाड विधानसभा विभाग प्रमुख सुनील कोळी यांनी जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली. तसंच याप्रसंगी आमदार असलम शेख हे फक्त श्रेय घेणारे आमदार, ते जनतेला नेहमी उल्लू बनवत असल्याचा आरोप करीत सांगितलं की मड, वर्सोवा ब्रिज, सदर स्मारक सर्व कामं खासदार गोपाळ शेट्टी यांच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत. या प्रसंगी श्री हरबादेवी संस्थेमार्फत बँड लावून स्वागत करण्यात आलं. जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मालाड पश्चिम मड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे स्थानिक कोळीवाडे आहेत यांची गेली अनेक वर्ष झाली एक मागणी होती ती म्हणजे या ठिकाणी जे मड मार्केटमध्ये की एक असं भव्य दिव्य या ठिकाणी स्मारक असलं पाहिजे, स्टॅच्यू असला पाहिजे की तो दिखावा असला पाहिजे की या ठिकाणी जे कोळीवाडे आहेत गेली अनेक वर्षापासून आहेत आणि की या कामाला कधी सुरुवात होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी माहिती देत असताना असलम शेखजी यांच्यावरती अनेक आरोप केलेले आहेत की त्यांनी कशा पद्धतीचं जे कार्याचं जे श्रेय आहे बीजेपीचं घेण्याचा प्रयत्न केला आहे या संदर्भात सुद्धा आपण आढावा घेणार आहोत.
सर जागृत महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे. काय सांगाल, गेली अनेक वर्ष झालं जे स्थानिक कोळीवाडी आहे त्यांची मागणी होती. खरोखरच मनापासून आनंद होतोय, कारण आम्ही इथे कधी आलो तर कचरा इथपर्यंत पुढे होता आणि त्यामुळे वाहनांना पण अडचण आणि बसमध्ये जाणार सुद्धा नाकाला रुमाल लावून जायचा. अरबा देवी ट्रस्टने आम्हाला सांगितलं, भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते मालाडचे अध्यक्ष सुनील कोळी यांच्याकडे त्यांनी निवेदन दिलं, गोपाळ शेट्टींचा आशीर्वाद मिळाला आणि आमचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी फंड दिला आणि त्यामुळेच मला असं वाटतं आजचा हा दिवस आम्हाला जिथे स्टॅच्यू उभारला जातोय हा स्टॅच्यू कोणाचा आहे तर मुंबईचे जे मूळ लोक आहेत त्यांचा आहे. आणि मगाशी आमच्या महेश भाऊंनी सांगितलं सर्वात जास्त मोठा कोळीवाडा मुंबईतला कुठला आहे तो मढच आहे. सर्वात जास्त नौका कोणाकडे आहे तर मढकडे आहे आणि मढच्या दृष्टिकोनातून आणि आम्हाला मालाडवासींच्या दृष्टिकोनातून एक थोडी शर्मेची पण बाब होती की प्रत्येक कोळीवाड्यात कोळीवाड्याचं कोळी संस्कृतीचं प्रतीक आहे पण मढमध्ये नव्हतं. पण आज अभिमानाने सांगू शकतो आणि अभिमानाने यांना धन्यवाद पण देऊ शकतो सुनील कोळी यांना की ज्यांच्या संपूर्ण प्रयत्नांमुळे आणि आमच्या नेत्यांच्या आशीर्वादाने आज इथे एक सुंदरस शिल्प उभं राहणार आहे. कामाला येणाऱ्या 2 दिवसात सुरुवात होईल आणि संपूर्ण मुंबईला याचा अभिमान वाटेल असं शिल्प स्मारक कोळी संस्कृतीचं आपल्याला बघायला मिळेल. सर महत्वाचं म्हणजे श्रेयवाद सुरू आहे, याच बॅनरच्या पाठीमागे स्थानिक आमदाराचा एक बॅनर लागलेला आहे. आपल्या माध्यमातलं कशा पद्धतीचा पाठपुरावा झाला या संदर्भात काय सांगितलं? बघा असं आहे, माझं सरळ म्हणणं आहे अन्याय करणारा जसा गुन्हेगार आहे तसा अन्याय सहन करणारा पण गुन्हेगार. या विभागाच्या आमदारांकडनं सातत्याने क्रेडिट दुसऱ्याच्या कामाचा घ्यायचा प्रयत्न चालू सातत्याने. माझ्या भाषणात मी प्रत्यक्ष उदाहरणं दिली तुम्हाला, मग तो मढ वर्सोवा ब्रिज असेल किंवा जे 3 फ्लायओव्हर होणार आहेत आता मालाडमध्ये त्याच्यामुळे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम कमी होणार आहे त्याचा विषय असेल किंवा ह्या शिल्पाचा विषय असेल किंवा राठोडीमधले 5 रस्ते असतील त्यांचा विषय असेल, स्विमिंग पूलचा विषय असेल जे आपलं जयात इवानांनी मानलं त्याचा विषय असेल, फुटबॉल ग्राउंडचा विषय असेल. भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी स्वतःच सर्वस्व मनाला लावून लोकांच्या सेवेसाठी पेपर वर्क सकट पुराव्या सकट काम करतात आणि लोकांना काहीतरी विकासाचं देऊ इच्छितात. आपण काय करायचं नाही, धावपळ करायची नाही, काही माणसं पेरून ठेवायची गव्हर्नमेंट मध्ये जी काम जेव्हा प्रत्यक्ष उतरेल तेव्हा ती इन्फॉर्मेशन देतात आणि त्याच्यावर ना आणि ते असं झालं की त्यावर लेटर द्यायचं आणि ते लेटर दाखवायचं. एखादा फ्लायओव्हर होतो, एखादं शिल्प बनत, एखादं स्विमिंग पूल बनत, ती काय 15 दिवस महिन्याभरात होत नाही, त्याला वर्ष 2-3 वर्ष घालवायला लागतात तेव्हा ते बनतात. आणि तशी कामं आमच्या लोकांनी केली आहेत आणि तसाच म्हणजे जास्त निर्भर्तना करावी असा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न हे आमदार करत आहेत. त्याच्या अगोदर पण केलं, पण आम्ही सुसंस्कृत माणसं आहोत, आम्ही डिस्कशनमध्ये टीका करण्यात वेळ घालवत नाही पण त्याचा वेगळा अर्थ या आमदारांनी घेतला म्हणून यावेळेला आम्ही डिसिजन घेतला. आमचे कोळी साहेब सुनील कोळी, मालाडचे अध्यक्ष सुनियुज खान, आम्ही सर्वांनी ठरवलं की नाही आता बस झालं, प्रत्येक वेळा हा क्रेडिट घेण्याचा प्रकार याच्यापुढे आम्ही सहन करणार. सर्वप्रथम या ठिकाणी हे कोळी समाजाचं प्रतीक या ठिकाणी उभारलं जाते, त्याचा आज भूमिपूजन समारंभ पार पडला. त्यासाठी सर्वात प्रथम मी आभार मानतो आदरणीय पालकमंत्री मंगल प्रभात लोढाजी, त्यांनी या स्मारकाला या स्टॅच्यू बनवण्याला निधी उपलब्ध करून दिला. खासदार गोपाळ शेट्टीजी यांच्या प्रयत्नाने हा संपूर्ण निधी इथे उपलब्ध झालाय आणि एक भव्य दिव्य कोळी समाजाचं या ठिकाणी प्रतीक उभारलं जाईल. आणि ह्याच्यासाठी खरोखर मी आभार मानेन का संतोष कोळी, महेश पाटील यांनी अवघ्या 5-6 महिन्यापूर्वी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला, संपर्क केला आणि सगळ्या अटी नियम वगैरे जे होते त्याची पूर्तता करून ह्या ठिकाणी हा निधी उपलब्ध झाला. धार्मिक स्थळ जवळ आहे, नाट्यामध्ये वाईन शॉप या ठिकाणी सुरू असतं. सर्वात प्रथम आपणाला एक आनंदाची गोष्ट सांगतो की संपूर्ण हा वर्सावा टू मढ हा सीलिंग जवळजवळ मंजुरी झालेली आहे, थोड्या दिवसामध्ये हा सीलिंगची सुरुवात होईल आणि मढ जेट्टी पासून ते संपूर्ण मार्वे पर्यंत हा 90 फुटी रोड आहे. 90 फुटी रोड ज्या वेळेला होईल त्यावेळेला डिमार्केशन झालंय
उद्याच काही अधिकारी येऊन इथे पाहणी करणार आहे आणि स्मारकाची जागा पण होईल आणि ही जी रस्त्यावर जे काय आहेत यांच्याकडे कागदोपत्री पुरावे व्यवस्थित आहेत जे महानगरपालिकेच्या अटी आणि नियमानुसार त्यांना या ठिकाणी शिफ्टिंग व्यवस्थित जागी दिलं जाईल. राहिली गोष्ट वाईन शॉपची, ते कशा पद्धतीने दिलेले आता मला इथे आल्यानंतर मी बघितलं की इकडच्या पेक्षा गर्दी त्या ठिकाणी वाईन शॉपवर होती आणि त्यामुळे हे कशा पद्धतीने दिलेलं आहे काय, काही धार्मिक स्थळे असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, हॉस्पिटल असेल, त्याच्यासाठी नियम आखून दिलेले आहेत आणि त्या नियमात बसतंय की नाही याची एक्साईज अधिकाऱ्यांना उद्या किंवा परवा विनंती करतो आणि त्याची पाहणी करून याच्यावर काय सांगाल. आज आनंदाचा दिवस आहे सर्व कोळी बांधवासाठी की या ठिकाणी आपला स्टॅच्यू होती. खरंच प्रथम मी धन्यवाद देईन श्री आरबादेवी ग्रामदेवी मंदिर ट्रस्ट यांच्या पाठपुराव्याने आणि मेहनतीने हा होत आहे. आम्ही गेली कित्येक वर्षापासून हा स्टॅच्यू व्हावा, हा कोळी समाजाचा मच्छीमारांचा एक स्मारक या ठिकाणी उभारावा जेणेकरून आमच्या या मळ कोळीवाड्याची एक प्रतीक आणि जाण जे बाहेरचे पाहुणे मंडळी येतात किंवा इतर ठिकाणचे जे लोक या ठिकाणी वस्ती करतात तर त्यांना हा देखावा बघितल्यानंतर असं जाणीव होईल की खरंच हा मड कोळीवाडा आहे. तर हा असणं हे आमच्या प्रत्येक कोळीवाड्यातील एकूण एक महिला असू द्या, पुरुष असू द्या, लहान मुलं असू द्या, यांच्या मनातली भावना होती आणि बऱ्याच वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो परंतु आम्हाला थोडस अपयश आलं, आम्हाला चांगला रिझल्ट नाही आला. मग त्याच्यानंतर जेव्हा सुनील कोळीजींनी त्यांच्या विभागात चिंचोली बंदर या ठिकाणी त्यांचं कोळी तिकडे पण आमचा सोमवार बाजार आणि चिंचोली बंदर हे कोळीवाडा गाव आहे त्या ठिकाणी त्यांनी एक स्मारक उभं केलं आणि मग आम्हाला कुठेतरी विचार आला की आपल्या कोळी समाजाचा एक नेता आहे जो भाजपामध्ये मालाड तालुका अध्यक्ष आहेत तर आपण ते आपल्या या मागणीची नक्कीच पाठपुरावा करतील कारण ते स्वतः कोळी आहेत आणि त्यांना आपल्या भावनांची कदर असेल म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना सर्व पत्रव्यवहार दाखवला आणि त्यांनी आमच्याकडे सर्व पत्रव्यवहार आणि पाठपुराव्याची सगळी कागदपत्र मागून घेतली आणि अवघ्या 5 ते 6 महिन्यामध्ये त्यांनी हा रिझल्ट आणून दिला. याबद्दल आम्ही त्यांचे सुनील कोळी साहेबांचे खूप खूप धन्यवाद देतो. तसेच भाजपाचे मंगल प्रभात लोढाजी जे उपनगरचे आपले पालकमंत्री आहेत त्यांनी जिल्हा नियोजन मधून हा फंड उपलब्ध करून दिला त्याबद्दलही त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो. गोपाल शेट्टी साहेबांचं सहकार्य लाभल्यामुळे हे सगळं होते म्हणून त्यांचे सर्वांचे आम्ही खूप खूप आभार मानतोय. त्यांनी स्थानिक आमदारांना सुद्धा बॅनर लागलेला आहे. आम्ही नक्की याबद्दल खरं म्हणजे लोकांना माहिती गेली पाहिजे होती कारण लोक मडगावातले मच्छीमार कोळी बांधव हे संभ्रमित होते कारण 2-2 बॅनर या ठिकाणी लागलेले होते. तर ह्याबाबत जर आमच्या समाजाला कोळी समाजाला मडगावाला जर माहिती द्यायची झाली तर ती अशी आहे की एक तर आम्हाला त्याच दिवशी म्हणजे 2-3 दिवसा अगोदरच जेव्हा हे बॅनर वगैरे लागलं त्याच्यावरला आम्हाला माहित पडलं की हा फंड या कोळी स्मारकासाठी आम्ही दिलेल्या प्रस्तावानुसार संबंधित आमदार असलम शेख जी यांनी 2022 एप्रिल मध्येच पास केलेला होता आणि तो पास केला त्याची वर्क ऑर्डर निघाली होती, काहीतरी 17 लाखाची वर्क ऑर्डर होती परंतु ते काम झालं नाही तर आम्ही अचंबित झालो. मी पण एक काँग्रेसचा भारतीय मच्छीमार काँग्रेसचा महासचिव म्हणून काम केलेलं आहे त्यांच्यासोबत बरंच पण ही गोष्ट मंजूर झाली, पास झाली, त्याची वर्क ऑर्डर निघाली याबाबत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा माहीत नव्हतं, माहीत पडू दिलं नाही तर मला थोडस आश्चर्य वाटायला लागलं. मला खूप दुःख झालं या गोष्टीचं की जी गोष्ट त्यावेळेला 2022 मध्ये आमदारांच्या मार्फत होऊ शकत होती, वर्कऑर्डर निघाली होती तरी सुद्धा का झाली नाही हे आणि का झाली नाही किंवा बनवण्यात आली नाही कुणाच्या मनात काय आहे ते सांगता येणार नाही. सार्वदेवी ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही अध्यक्ष सुद्धा आहेत आणि गेली अनेक वर्षापासून पाठपुरावा करत होतात आणि त्या पाठपुराव्याला आज यश आलेलं आहे आणि आज तुमच्या हाताने सुद्धा या ठिकाणी नारळ तोडण्यात आलं होतं, काय सांगा? खरोखर ही आहे आमच्यासाठी आणि कोळी समाजासाठी आनंदाची गोष्ट आहे की हा मॉन्युमेंटला होतोय, कोळी समाजाचा स्टॅच्यू बनतोय ही आमच्या अभिमानाची गोष्ट आहे कारण आम्ही याच्यासाठी अख्ख्या गावाची बोल खाल्ली आहे. कारण बोल कशाला खाल्लं की जे काम व्हायचं होतं आणि खरोखर गावाची सुद्धा त्याची चुकी नाही कारण ज्यांनी आमच्यावर काम चुकवले तर ते आम्ही करत नसेल तर ते आमची बोल खायची आम्हाला सुद्धा देवी शक्ती दिली पाहिजे कारण शेवटी आपण आपल्याला ज्यांचे विश्वास आपल्या ठेवतात त्यांची जर आपण कामं करत नसेल
तर ती आपण कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतंय. तर त्यानुसार जरी होत नसेल तर असलम शेख साहेबांच्या माध्यमात सुद्धा तो फंड पास झालेला, तो आपल्याला झालेला 21/4/2022 रोजी झालेला. त्याचा लॅप्स, तो लॅप्स झाला 2024/2023 ला. आणि त्यासाठी फंड सॅक्शन होता 17,24,911 रुपयाचा फंड पास झालेला. आणि तो आपला काम न केल्यामुळे तो 2024/2023 ला तो करत होतो. आणि ह्या कार्याला न यश आलं आणि शेवटी आम्हाला सुनील कोळी साहेब जे आपल्या कोळी समाजाचेच नेते आहेत म्हणून त्यांच्याकडून झालं, ही सुद्धा आम्हाला एक एक अभिमानाची गोष्ट वाटते. कारण शेवटी कोळी कोळी माणसाला धावून आला ही एक मला बाब चांगली वाटली. आणि आपला हा जो मोनुमेंट आहे, जे स्मारक आहे, ते बनते आणि चांगल्या प्रकारे बनेल एक अपेक्षा आहे. मी सुद्धा मागे एक पत्र लिहून पाठवलेलं आहे आमदार खासदार नगरसेवक यांना की हा जो ब्रिज बनेल हा एक दोन कोळीवाडे जोडणारा ब्रिज आहे. आणि दोन कोळीवाड्यामधील आमच्या ज्या ग्रामदेवता आहेत, म्हणजे आमची मडगावची श्री हरबादेवी आणि वर्सोवा गावची श्री हिंगलादेवी, तर ह्या दोन्ही बहिणींचं मिलन होणार आहे या ब्रिज मार्फत. तर आम्हाला असं म्हणायचं आहे की श्री हरबाई हिंगलाई ब्रिज अशा पद्धतीचं नाव या नावन्य जे मड वर्सोवा ब्रिज जो बनणार आहे त्याला देण्यात यावं अशी मी आपल्या माध्यमातून स्थानिक जे जनप्रतिनिधी आहेत, नगरसेवक, आमदार, खासदार, तसेच उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढाजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सॉरी एकनाथ शिंदे साहेब यांना मी विनंती करतोय की तुम्ही आमच्या भावना जाणून आणि या दोन कोळीवाड्यांचं या ब्रिज मार्फत मिलन होत आहे आणि दोन बहिणी या ठिकाणी मिळत आहेत, तर श्री हरबादेवी हिंगलादेवी ब्रिज असं या ब्रिजला नाव देण्यात यावं अशी आपणास विनंती करतो. संस्थेचे अध्यक्ष महेश पाटील, सचिव संतोष कोळी यांनी, खासदार गोपाळ शेट्टी, प्रभात लोढा, विनोद शेलार, सुनील कोळी, युनुस खान यांचे आभार व्यक्त केले. जागृत महाराष्ट्र न्यूज, मालाड, मुंबई. महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.